जो उत्सव आहे लोकमान्य टिळक टिळकांनी आणि शिवाजी महाराजांनी सार्वजनिक गणपती उत्सव हे केला ते त्या निमित्ताने सगळेजण एकत्र येतात त्या निमित्ताने आणि नेहमी आपल्या कामामध्ये घरामध्ये बिझी असणारा शेड्यूल या उत्सवाच्या निमित्ताने तरी एकत्र येत असतो त्याच्या पाठीमागं त्यांचं तेच ध्येय होतं का तुम्ही एकत्र या म्हणजे एकत्र राहा त्याचा आनंद घ्या उद्या कोणाचं तिकीट निघेल म्हणून आपल्या हातामध्ये जे जीवन आहे ते मजेने घालवा असं मला वाटते ओके आणि त्या निमित्ताने असं एकत्र आलं तर खरं खरं हीच आठवण राहते मला तरी वाटते की आपण जो पिजोरीचा फोटो काढला आम्ही ज्यांना ज्यांना भेटलो तो आम्ही फोटो बघितला तुमचा स्वीट पॉइंट फॅमिली म्हणून त्यांना सगळ्यांनी रिप्लाय दिला की खूप खूप छान वाटत गणपती बाप्पाच्या सेवेसाठी येत होत्या आणि त्यांनी खूप आम्हाला मदत केली त्यांच्या बद्दल मंडळी आभार मानतो आणि अजून विनंती करतो त्यांनी दोन शब्द बोलावे अशी माझी त्यांना नम्र विनंती आहे शिवा म्हटले तर दोन शब्द बोला असे पराव्या शिवाई तुम्ही आमच्याकडे पाहुणे आले आहेत तर तुम्ही दोन शब्द काय बोलताय का तुला काहीतरी बोल तुमचं नाव तरी सांगा आमच्याकडे खूप मोठ्या पाहुणे आले आहेत आणि त्यांचं नाव चिनो आहे मी तुमच्याशी सगळ्यांची त्यांच्याशी ओळख करून देत आहे खूप लांबून आलेले आहेत त्यांच्यासाठी काय वाटत आता चिरण दोन शब्द बोलावे त्यांनी गणपतीची खूप मेकअप केलेली आहे सजावट केलेली आहे कशी मेकअप केली हे त्यांनी दोन शब्द सांगावे अशी मी त्यांना नम्र विनंती करते तिचं थोडं अर्ध वाजला तुमची साडी बघा आधी पूर्णपणे उलटी घेतली फोकस फोकस तर आता आपण नाचूया जी
Aku takkan pernah.
इमोशनल वाटते ठीक आहे रिया मात्रे यांनी त्यांचा मान व्यक्त केलेला आहे त्यांनी त्यांचे आभार आहे सिटी मात्रे तुम्हाला काय बोलायचे काकी गेल्या 5 दिवसापासून तुम्ही इथे राहताय खूप स्वीट खाताय खूप गोड खाताय आणि घरी जाऊन तुमचे होणार आहे खुदाई घरी तुम्हाला मम्मी काही खाऊ देत नाही नाही तिखट खाऊ नाही गोड खाऊ देत नाही पण आता गणपती बाप्पा आल्यामुळे तुम्हाला खूप खाऊ भेटलंय तर त्याबद्दल तुम्हाला काय बोलायचं आहे का तो सूप सूप मला बोलायचं खुश अरे अरे वा 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 सब लोग खुश हैं।